यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांना लवकरच लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. लोकल प्रवासासाठी 3 टप्पे तयार करण्यात येत आहेत. यामध्ये महिला आणि दिव्यांग व्यक्तींना प्रवेश मिळण्याचे संकेत मिळत आहेत. तर सर्वांसाठी पावसाळी अधिवेशनानंतर लोकल सेवा सुरू करण्यात येईल असंही सांगितलं जात आहे. लोकलमधील गर्दीमुळे कोरोना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 3 टप्प्यामध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात महिला आणि दिव्यांग प्रवासी, दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षांखालील पुरुष आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. मात्र हे टप्पे कसे असतील आणि केव्हापासून सुरू होतील ते जेव्हा बैठक होईल त्यानंतर कळेल. यानंतर बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.